मदरसा में नाबालिग लड़की के साथ अत्याचार मामले के मुख्य आरोपी मदरसा संचालक मौलाना मुफ्ती जियाउल्लाह खान की 7 दिन की पुलिस कस्टडी खत्म होने के बाद 12 तारीख को न्यायालय में फिर पेश किया गया। पूरी तरह से जांच बाकी होने से सरकारी पक्ष की ओर से 4 दिन अतिरिक्त पुलिस कस्टडी रिमांड की मांग की गई। मदरसा में शिक्षा ले रहे छात्र छुट्टी पर होने से उनके बयान बाकी रह गए, इसीलिए अतिरिक्त पुलिस रिमांड कस्टडी की मांग की गई, जिसमें न्यायालय ने 3 दिन की पुलिस रिमांड कस्टडी में रवाना किया। आरोपी पक्ष के एडवोकेट रंगारी का कहना रहा कि अधिक पुलिस रिमांड की आवश्यकता नहीं। 8 तारखेला जो PCR दिला होता 12 तारखेपर्यंत, आज परत पुनः न्यायालय समोर हजर कर परत पुलिस 4 दिवस PCR मागितला होता, परंतु विद्यमान न्यायालय ने 3 दिवसाचा PCR दिला आहे। त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या इतर काही मुली आहेत त्यांचा बयान नोंदवायचा आहे, त्या मुली सध्या मदरशामध्ये नाही आहे, त्यांचा शोध घ्यायचा आहे आणि त्यांचा शोध घेऊन त्यांचे बयान नोंदवायचे आहे आणि अजून यामध्ये कोणकोण सामील आहे याचा पण शोध घ्यायचा आहे, म्हणून आम्हाला 4 दिवसाचा PCR पाहिजे। परंतु न्यायालयाने त्यांना 3 दिवसाचा PCR दिलेला आहे। सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी पक्षाच्या वतीने भागवत ॲडव्होकेट भागवत होते। काय युक्तिवाद झाला आज बघ? युक्तिवाद हे झाला की आता जवळपास 7 दिवसाचा PCR झाला आहे आणि 7 दिवसाचा PCR मध्ये पोलिसांचा तपास जवळपास संपलेला आहे, त्यामध्ये अधिक PCR ची काही आवश्यकता नाही आणि जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्याही संदर्भात आता काही आवश्यकता राहिलेली नाही, कारण का तो तिसऱ्या व्यक्तीनं व्हिडिओ व्हायरल केला, त्याचा आमच्या आरोपीशी काही संबंध नाही त्या व्हायरलचा, त्यामुळे PCR ची काही आवश्यकता नाही असं आर्ग्युमेंट युक्तिवाद करण्यात आला न्यायालयासमोर।